महाविकास आघाडी सरकारनं मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह युवकांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी ही एक मखलाशी आहे। या निर्णयामुळे मराठा विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यात आणखी गुंता निर्माण होऊन बहुजन सलोखा धोक्यात येण्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली आहे। मंगळवारी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर मराठा समाजातील जाणकारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात। आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध तीव्र रोष खदखदतोय। रोषाचा उद्रेक होऊन सत्तेला सुरुंग लावू नये याच उद्देशाने मंगळवारचे निर्णय जाहीर करून समाजाला शांत करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला असल्याची भावना नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे। सरकारने प्रत्येक वेळी समाजाला गृहीत धरू नये, समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिला। तिनं मराठा आरक्षणातल्या काही मागण्यांच्या संदर्भात घोषणा केलेल्या आहे। ह्या घोषणा फक्त मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आहे। ह्या घोषणा जर राज्य सरकारला करायच्या होत्या तर त्यांनी त्याबद्दलचे अध्यादेश पण काढायला पाहिजे होते, परंतु अशी कुठली प्रक्रिया न करता राज्य सरकार फक्त मराठा समाजाचं आंदोलन शांत करण्यासाठी जो काही हा खेळ खेळतोय, हा खेळ राज्य सरकारचा मराठा समाज चांगला ओळखून आहे। त्यामुळं राज्य सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही या मागण्याच्या संदर्भात जर खरंच तुम्ही मराठा समाजा बरोबर असाल, तुम्हाला जर वाटत असेल का मराठा समाजाची प्रगती व्हावी, तर या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी। जोपर्यंत राज्य सरकार ह्या मागण्यांची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत मराठा समाजाचं आंदोलन हे थांबणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, राज्य सरकारने आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत ज्याच्यावर स्टे आहे, त्या स्टेसाठी तात्काळ चांगले पाऊल उचलून त्याच्यातून मार्ग काढावा। आणि केंद्र सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की राज्यातले सगळे खासदार आपल्याकडे वेळ मागताय, तर या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आमची विनंती की आपण त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन या सगळ्या खासदारांची तात्काळ आपण पंतप्रधानांशी भेट करून द्या। आणि मराठा समाजाविषयी सगळे पक्ष तुम्ही एक आहात तर एक विचारानं मराठा समाजाचा हा अडलेला प्रश्न सोडवा। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कुठली शासकीय भरती करू नये। जर राज्य सरकारने तसा आगाऊपणा केला तर महाराष्ट्रात याचा उद्रेक होईल आणि होणाऱ्या परिणामास हे राज्य सरकार जबाबदार असेल याची त्यांनी नोंद घेतली। मराठा समाजाची दिशाभूल न करता समाजाला सोबत घेऊन सरकारने काम करावं असे आवाहन क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तुषार जगताप यांनी केलंय। सरकारने ज्या काल घोषणा केल्या या घोषणा म्हणजे या महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाला दिशाहीन करण्याचं काम, दिशा महाराष्ट्राच्या आंदोलनाची दिशा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। परंतु आपल्या माध्यमातून मी या सरकारला सांगू इच्छितो, जर मराठा तरुणांना बाजूला ठेवून या महाराष्ट्रात जर कुठली भरती झाली तर या सरकारला हा मराठा समाज, या मराठा संघटना, या मराठा क्रांती मोर्चा सळोखा पळो करतील येणाऱ्या काळामध्ये। जर त्यांना अतिशय शांततेत ह्या राज्याचा कारभार चालवायचा असेल तर एक तर त्यांनी मराठ्यांना सोबत घेऊन भरती करावी, अन्यथा ही भरती थांबवावी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे तोपर्यंत। बाल्टीपेक्षा सारथी मोठी हे लक्षात घेऊन सारथीला निधी मिळावा अशी मागणी राज्य समन्वयक गणेश कदम यांनी केली आहे। समाजाची भूमिका अतिशय सोपन आहे आणि ती अशी आहे की मराठा समाजाने ज्या काही मागण्या केल्या होत्या की बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्था स्थापन झाली, बार्टीची व्याप्ती बार्टीपेक्षा सारथीची व्याप्ती ही मोठी आहे। बार्टीला 1,000 कोटी मिळतात आणि सारथीला 130 कोटी मिळतात, हा दुजा भाऊ चालणार नाही। आमच्याही संस्थेला सारथी संस्थेला 1,000 नाही तर 5,000 कोटी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 400 कोटीऐवजी किमान त्या ठिकाणी 1,000 कोटीची तरतूद करायला हवी होती, परंतु असं कुठेही आम्हाला दिसलं नाही। फक्त घोषणाचा पाऊस पाडून मराठा समाजाचा उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न सरकारने केला की काय अशी शंका निर्माण होते आणि या शंकेतूनच मराठा समाजाला शांत करून दुसऱ्या बाजूला जी काही पोलीस भरती असेल किंवा शासकीय भरती असेल त्या करून घेणे हा उद्देश जर असेल तर हा उद्देश सरकारला परवडणार नाही। आम्ही सगळे मराठा समाज जागृत आहोत, आमचं संपूर्ण लक्ष शासनाच्या निर्णयाकडे आहे। लवकरात लवकर अध्यादेश काढून अंमलबजावणी करावी, अन्यथा पुढील ज्या आंदोलन असेल ते सरकारला परवडणार नसेल मी एवढं त्या ठिकाणी सांगतो। सरकारने या शंका निरसन करणारा खुलासा करून समाजाच्या पदरात न्यायाचे माप टाकावे, अन्यथा संघर्ष अटळे असा इशारा नाशिक मराठा क्रांती मोर्चाने आघाडी सरकारला दिलाय। या पत्रकार परिषदेला करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, शिवा गुंजाळ, शरद तुंगार, निलेश शेलार, संदीप शितोळे, शिवाजी मोरे, विजय खरजूल,
किरण बोरसे आदि मराठा संघटना पदाधिकारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक उपस्थित होते। जागर जनस्थान साठी अमोल सोनवणे, नाशिक।